ए आय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, जा भूक लागली मला. ए तुम्ही का सर्व इथं ममद्यासारखे उभं राहिला ते, जावा ना आपलं आपलं काम करा. खुर्च्यात कुठले ठीक आहे. ये जाना. अरे पडना बा इथंच उभा आहे. तुला पण एक एक गोष्ट ना हजार वेळा सांगावे लागते. इथंच कुट गाळून उभा आहे तर पायचेप माझे. चल ये बा एकी देख पाय. युगे युगे 28 युगे सांगे विठ्ठल भक्ताला स्वार्थ धरुनी करीती कर्म फळ मिळते कोणा. कसली मागणी केलीस? हे काय चाललंय? जे पेरलंय तेच उगवतंय. हे अधिक प्रहर टिकणार नाही. केवळ पाहत कुठे काय होत असते. थेरडा कशाला कळ मारतोय मध्ये मध्ये? गप मार नाही का सगळ्यावर? हे तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर संस्कार नाही केलेत का? असं वागतात, असं बोलतात मोठ्या माणसांची? ए भुसनाळ्या तू मला शिकवणार कसं वागायचं बोलायचं ते? आणि तू काढणार माझे संस्कार? मी काढू का तुझे? थेरडा समजो की कशाला मारतोय मध्ये मध्ये? गप्पळ मला एका जागेवर. युगे युगे कली युगे. माऊली 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 अमसनी वाचवा, आमच्यावर दया करा. तेव्हा माझं पोर बोलायला लागलं. असं नका करू माऊली, अमसनी असं अवेरू नका माऊली. मी तुम्हाला कुठे अवेरतोय? तुम्ही जो काही निर्णय घेतला तो तुमचा स्वतःचा होता, त्यात माझा काहीच हस्तक्षेप नव्हता. त्या वैद्य महाराजांनी तुमच्या मुलाला बोलत केलंय ना, मग माझ्या मागे काय येत आहे? जाऊन त्याला शोधा, त्याला सांगा. देवा असं का बोलताय तुम्ही? ती औषधी घेऊन डोचक्यावर परिणाम झाला का पडबडायला लागलाय हे पाहिलंच नव्हतं तुम्ही का? हो परंतु त्यात मी काय करू शकतो? तुमच्या मुलाची वाचा त्याने परत आणून दिली, मग हे सगळे प्रश्न त्यालाच विचारा. जाऊन शोधा त्याला, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तो वैद्य बुवाच देऊ शकेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्याकडे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल तो. नारायण नारायण प्रभू, तुम्ही असे तडकापडकी इथे कुठे निघून आलात? अग्निपरीक्षेची रचना करा.
काय प्रभु समझे कलिंद्री माणसाला पाणी कसं पाय देतोय रोज का बिस्का फिरले का तुझा अरे अरे लय ता आणलेला आहे तो मग तुका पाठवी उघडले का भसनाळ्या तुझं पाणी दे रे बाबा लई तहान लागले बाबा ओला बनलाय रही ना बाबा पाणी मरमस पाणी पितोय विष पी म्हणजे भार तरी कमी होईल इथं आला मोठा पाणी पिणारा चला नारायण नारायण मुनी महाराज मैं ऐकलं होतं कलीचं युग सुरू झालंय तवा आमच्याकडनं असल्या सुखा होणारच नाही सगळं खापर कलीवर फोडलं की तुम्ही मोकळे हो ना प्रत्येक गोष्टीत पळवाटा असतात तुमच्याकडे तुम्ही ज्या मार्गातून धन कमावलंय त्या मार्गातून मिळालेली वाचा ही अशीच नसणार तर अजून कशी असणार अजून कुठली अपेक्षा तरी कशी करू शकता तुम्ही तो सृष्टीचा नियमच आहे मैं जे भी केलं ते प्रामाणिकपणे केलं असं तुम्ही सौता म्हणाला आता हे अगदी बरोबर ऐकलंस तू परंतु तू जे वागलास ते चुकीचं होतं हे कंठशोष करून मी सांगत होतो हे मात्र नाही ऐकू आलं तुला लोकांना लुटून त्यांना दरडावून तू हे धन कमावलं परंतु ह्याचा परिणाम काय झाला कालिया आज तुझं तुझ्या रक्ताचं मूल तुला दरडावतंय तुला पाय चेपायला लावतंय पित्याने पुत्राचे पाय चेपावे हे त्या पित्यासाठी शर्मेची गोष्ट आहे आणि त्या पुत्रासाठी तेव्हा स्पष्टपणे का नाही बोललात का नाही आमचे डोळे उघडलेत प्रत्येक वेळी मीच डोळ्यामध्ये अंजन का घालायचं मी दिलेला पश्चातापाचा मार्ग अवहेरून तू त्या वैद्याचं औषध स्वीकारलं आता त्याच्या परिणामांनाही सिद्ध राहा श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ए खुळड्या काय तो दगडाचा खांब साफ करतोय अरे बा हा दगडाचा खांब नाही आहे ही दीपमाळ आहे माऊलींनी बांधलेली अति पवित्र दीपमाळ उगा तू नको मला शिकाऊ पवित्र पवित्र काय नसतं असतं ते फकस्त असतं मूर्ख बनवलं त्या माऊलीने तुम्हा लोकांना बनवलंय तुम्हा समजा ना कोण माऊली कुठली माऊली खुलचाट कुठला चल बाजूला हो बस दगडाची अडचण करून ठेवली आहे घरासमोर ओढती दीपमाला युगे युगे कली युगे अरे बाळा तो माऊली भी खोटा त्यांनी बनवली ही दीपमाल पण खोटा आताच तोडतो दगडाचा काम बघतो काय करतो तुझा माऊली काय झालं काय झालं
आई आई कर आई अधीर हो नको जा माऊलींकडे जा त्यांना विचार जा माझ्या औषधीचा परिणाम कसा सरला बोलणं सिद्ध करायचं आहे म्हणून त्याची वाचा गेली नाहीये तो कलीची भाषा बोलत होता म्हणून गेली आंबसनी क्षमा करा तुम्ही जे म्हणाल जसं म्हणाल ते समज करायला तयार आहोत जी फक्त माझ्या पोराला बोलक करा पोर किती बी बिघडलेलं असू दे धडधाकटच लागतंय माय बापाला तुम्ही भी आमच्या लेकराच्या माय आहे ती तुम्ही करी समजवा माऊलीस नाथ उपाय सांगावा आता आता मी नव्यानं काय उपाय सांगणार आहे मी ह्या आधीच उपाय सांगितलाय माझं मत असं आहे की त्याने गावकऱ्यांचे पाय धुवून त्याचं जल तीर्थ म्हणून प्राशन करावं त्याने केलेल्या पापकर्मांचं प्रायश्चित्त करता क्षणी त्याच्या पुत्राची वाचा परत घे आता तर गावातील ज्या ज्या व्यक्तींचा तुमच्या मुलाने अपमान केलाय ज्यांना ज्यांना तो उद्धटपणे बोललाय त्या त्या प्रत्येकाचे पाय धुवावे लागतील त्या लोहदंड क्षेत्रात जी जी व्यक्ती तुम्हाला भेटेल त्या त्या व्यक्तीचे पाय धुवा आणि ते चरणामृत घेऊन या कावेरी तू पाणी उच्छेद पाहिजे कालिया तू ते पाय धुशील आणि पवनला ते पाय कोरडे करावे लागतील हे सर्व पाणी एकत्र करा आणि पळी पळीने पवनला ते पाणी प्राशन करायला द्या पण माऊली ते एवढं समज करून माझं पोर पोलाय लागल ना एवढं सांगूनही माऊलींविषयी मनात शंका आहे जेव्हा सांगितलं होतं तेव्हा ऐकलं नाही आणि आता अजूनही प्रश्न विचारताय नाही नाही ह्या वाटतंय काय बी सूत्र नाही ठीक आहे माऊली माऊली तुम्ही जे सांगाल तसं सांगाल तसं आम्ही करतो हा कालिया भविष्यात मोठा संत होणार आहे आणि पुढल्या जन्मात लोक ह्याचे पाय धुवून तीर्थ पिणार आहे नाव काय असेल त्याचं त्या जन्मी रसिक मुरारी सोमभाऊ आमसने तुमचं पाय धुवायचं आहे ती आता ही काय तुम्हा बाप लेकांची नवीन चाल आहे आमचा अपमान करायची अव नाही जी अपमान नाही अपमानाचं प्रायश्चित करायचं आहे तुम्ही आणि प्रायश्चित ठीक आहात ना आमसने ठाव आहे
माझ्या या पोरानं तुमचा लय अपमान केला आहे. तुम्हासनी नको नको ते बोलला आहे. ह्या देखील तुमचा लय अपमान केला आहे. आमासनी माफी असावी. पण माऊलीनं सांगितलंय म्हणून तर आमासने तुमचं पाय धुवू द्या. काय माऊलीनी सांगितलंय? मग तस सांगा की माऊली माऊली माऊली. संत पुढील जन्मात आपल्या नामाचा प्रसार आणि प्रचार करणार आहे. तेव्हा त्याचा भक्तिभाव किती दृढ आहे ते आपल्याला पाहायला हवं. अजून काय बघायचं आहे नाथ? तो शरण आलाय ना, त्याने तुमची आज्ञाही मानली. जिथे भक्ती असते तिथे सीमा नसते रुक्मिणी, कळेलच तुला. समजव काय चाललंय? काय म्हणजे? माझ्या पोरानं ज्या ज्या लोकांचा अपमान केला आहे त्या समद्यांचे पाय धुतोय. सूर्यास्तापर्यंत या समद्यांचे पाय धुवायचे हेच आमचं प्रायश्चित आहे. मग माझ्या बी पाय धुवायचे. माझ्या पोरानं अपमान केला होता. असं कलिंद्री माणसाला पाणी कसं पाय देतोय? रोज का बिस्का फिरलं का तुझा? अरे लय था आणलेला आहे. मग का पाठपुई उघडली का भुतनाळ्या? आला मोठा पाणी पिणारा. चला झाले सर्वांचे पाय धुवून. वय माऊली झाले. मग आता पळी पळीने टाक तुझ्या मुलाच्या तोंडात पाणी. पावले तुम्ही म्हणला होतात माझ्या पोराची वाचा परत येईल म्हणून, त्याला तर बोलता बी येत नाही. खरंच तुम्हा सर्वांचे पाय धुतले त्यांनी?